श्री एस आर ठाकूर प्रस्तुत मराठी व्याकरण क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा क्रियाविशेषण अव्यय विद्यार्थी मित्रांनो दिलेली उदाहरणं काळजीपूर्वक पहा एक विमान हे मोटारीपेक्षा जलद धावते दोन विजयची मावशी काल मुंबईहून येथे आली तीन मुलांनी वर्गात फार बोलू नये विद्यार्थी मित्रांनो पहिल्या वाक्यामध्ये जलद दुसऱ्या वाक्यामध्ये काल आणि येथे आणि तिसऱ्या वाक्यामध्ये फार ही सर्व क्रियाविशेषणं आहेत विद्यार्थी मित्रांनो क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना क्रियाविशेषण असे म्हणतात पहिल्या वाक्यामध्ये धावते या क्रियापदाबद्दल अधिक माहिती जलद धावते म्हणजे जलद हे क्रियाविशेषण अव्यय आहे त्याचबरोबर मुंबईहून येथे आली इथे काल आणि येथे ही दोन क्रियाविशेषणं आहेत त्याचबरोबर तिसऱ्या उदाहरणामध्ये फार बोलू नये म्हणजेच बोलू नये या क्रियापदाबद्दल फार हे क्रियाविशेषण अव्यय आलेलं आहे इथे जलद काल येथे फार ही क्रियाविशेषण अव्यय आहेत विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या परिच्छेद काळजीपूर्वक वाचूया आणि त्यानुसार क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय ते समजून घेऊया रवी वारंवार आजारी पडतो त्याचे घर शाळेच्या पलीकडे आहे मी अनेकदा त्याच्या घरी जातो आजही गेलो होतो मला पाहताच तो झटकन उठला मी त्याला म्हणालो तू हल्ली सारखा आजारी पडतो आहेस मी काल तुझी खूप वाट पाहिली मला तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही मी तुला नेहमी सांगतो की दररोज व्यायाम कर तुझ्या शरीराची ताकद आपोआप वाढेल विद्यार्थी मित्रांनो वरील परिच्छेदातील अधोरेखित केलेले शब्द क्रियाविशेषण अव्यय आहेत म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय तर वाक्यातील क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतात इथे वाक्यामध्ये पडतो या क्रियापदाबद्दल वारंवार या शब्दामुळे अधिक माहिती मिळते दुसरं अधोरेखित शब्द आहे पलीकडे पलीकडे आहे या क्रियापदाबद्दल अधिक माहिती मिळते तसेच जातो घरी जातो या क्रियापदाबद्दल अधिक माहिती मिळते अनेकदा तसंच आजही झटकन हल्ली काल खूप अजिबात नेहमी दररोज आणि आपोआप ही सर्व क्रियाविशेषणं अव्यय आहेत लिंग वचन विभक्ती इत्यादींमुळे या शब्द प्रकारातील शब्दांच्या मूळ रूपामध्ये काही बदल होत नाही म्हणून यांना अविकारी शब्द असे म्हणतात विशेषणे नाम व सर्वनामाबद्दल अधिक माहिती देतात तर क्रियाविशेषण अव्यय क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतात विद्यार्थी मित्रांनो आता आपण क्रियाविशेषण अव्ययाचे चार प्रकर <music> प्रकार पाहूया क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार विद्यार्थी मित्रांनो वाक्यातील क्रिया केव्हा घडली कोठे घडली किती वेळा घडली कशी घडली यावरून क्रियाविशेषण अव्ययाचे चार मुख्य प्रकार पडतात पहिला प्रकार कालवाचक क्रियाविशेषण अव्यय विद्यार्थी मित्रांनो एक उदाहरण दिले आहे ते काळजीपूर्वक पाहूया पूर्वी शिक्षक पगडी घालत असत यामध्ये पूर्वी हे क्रियाविशेषण अव्यय आहे उदाहरणार्थ आधी सध्या हल्ली सदा उद्या नित्य वारंवार इत्यादी सर्व कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत क्रियाविशेषण अव्ययाचा दुसरा प्रकार स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय उदाहरण पाहूया सभोवार जंगल होते सभोवार हे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे उदाहरणार्थ सर्वत्र इथे तिथे जिकडे खाली मागे पलीकडे इत्यादी सर्व स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत विद्यार्थी मित्रांनो क्रियाविशेषण अव्ययाचा तिसरा प्रकार रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय एक उदाहरण दिलेले आहे ते काळजीपूर्वक पाहूया गोगल गाय हळू चालते यामध्ये हळू हे रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे उदाहरणार्थ पटकन पटपट -पट, जलद आपोआप इत्यादी सर्व रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणून ओळखली जातात क्रियाविशेषण अव्ययाचा चौथा प्रकार परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय इथे एक उदाहरण दिलेले आहे ते काळजीपूरक पाहूया टोपलीत भरपूर फुले आहेत इथे भरपूर हे परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे उदाहरण दिलेले आहेत ती काळजीपूरक पहा किंचित काहीसा दोनदा अत्यंत नेहमी इत्यादी सर्व परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषणं म्हणून ओळखली जातात विद्यार्थी मित्रांनो क्रियाविशेषण अव्ययाचे सर्व प्रकार आपण उदाहरणासह पुन्हा पाहूया कालवाचक क्रियाविशेषण अव्यय विद्यार्थी मित्रांनो क्रिया घडण्याची वेळ किंवा काळ ज्या अव्ययामुळे दाखवला जातो त्याला क्रियाविशेषणाचा कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात पहिल्या उदाहरणामध्ये आज सकाळी एक चमत्कार घडला आज सकाळी हे कालवाच क्रियाविशेषण अव्यय आहे दुसऱ्या उदाहरणामध्ये ते फुलपाखरू अनेकदा माझ्याजवळ आले अनेकदा हे कालवाच क्रियाविशेषण अव्यय आहे तिसऱ्या उदाहरणामध्ये शिक्षणाधिकारी उद्या शाळेस भेट देणार आहेत उद्या हे कालवाच क्रियाविशेषण अव्यय आहे चौथ्या उदाहरणामध्ये सर्कशीतल्या साहसी खेळाडूंप्रमाणे फुलपाखरू पुन्हा पुन्हा वळत राहिले इथे पुन्हा पुन्हा हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे पाचव्या उदाहरणामध्ये आमचे घड्याळ वारंवार बंद पडते इथे वारंवार वारं हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे विद्यार्थी मित्रांनो आज उद्या परवा यंदा जेव्हा आता पूर्वी मागे सकाळी रात्री नेहमी सतत पुन्हा पुन्हा दररोज एकदा वेळोवेळी क्षणोक्षणी ही सर्व कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणून ओळखली जातात क्रियाविशेषण अव्ययाचा दुसरा प्रकार स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय विद्यार्थी मित्रांनो ही क्रियाविशेषणं वाक्यातील क्रिया घडण्याचे स्थळ किंवा ठिकाण दाखवतात म्हणून त्यांना स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात उदाहरण एक फुलपाखराला आकर्षण वाटावे असे इथे काहीच नाही पहिल्या वाक्यामध्ये इथे हे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे वाक्य क्रमांक दोन मधू इकडे ये तिकडे जाऊ नकोस इकडे तिकडे ही स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत वाक्य क्रमांक तीन आमच्या घरापासून शाळा जवळच आहे जवळच हे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे चार येथे सभोवार नारळाची झाडं होती या वाक्यामध्ये सभोवार हे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे पाच तुम्ही जिना चढून वर या वर हे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे विद्यार्थी मित्रांनो येथे तेथे खाली वर सभोवती दूर आत बाहेर तिकडून इकडून दुरून पुढून समोरून पलीकडून ही सर्व स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणून ओळखली जातात क्रियाविशेषण अव्ययाचा तिसरा प्रकार रीती क्रियाविशेषण अव्यय विद्यार्थी मित्रांनो क्रिया घडण्याची रीत किंवा क्रिया कशी घडते हे ज्या शब्दामुळे दाखवले जाते त्या शब्दांना रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात उदाहरण क्रमांक एक दुसऱ्याच क्षणी फुलपाखरू भुरकन उडून जाई यामध्ये भुरकन हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणून ओळखले जाते वाक्य क्रमांक दोन वाहने सावकाश हाकावी इथे सावकाश हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे वाक्य क्रमांक तीन मी त्या फुलपाखराकडे एकटक पाहत होतो यामध्ये एकटक हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणून ओळखले जाते वाक्य क्रमांक चार बालवीर आय टीत चालतो यामध्ये आय टीत हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणून ओळखले जाते वाक्य क्रमांक पाच पतंग हळूहळू वर जात होता यामध्ये हळूहळू हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणून ओळखले जाते विद्यार्थी मित्रांनो असे तसे फुकट आनंदाने दुःखाने पटकन चटकन क्रमाने खचित टकमक थेंबे थेंबे ही सर्व रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणून ओळखली जातात क्रियाविशेषण अव्ययाचा चौथा प्रकार संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय विद्यार्थी मित्रांनो क्रिया किती वेळा घडली हे संख्येद्वारे किंवा क्रियेचे परिमाण याद्वारे दाखवले जाते अशा शब्दांना संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो इथे काही उदाहरणं दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पाहूया एक मी त्याच्या घरी एकदाच गेलो इथे एकदाच हे संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय आहे दोन आईने त्याला दहादा बजावले दहादा हे संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय आहे वाक्यक्रमांक तीन माझे बाबा क्वचित सिनेमाला जातात इथे क्वचित हे संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणून ओळखले जाते वाक्य क्रमांक चार फौजदाराने चोराला खूप समजावले या वाक्यामध्ये खूप हे संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणून ओळखले जाते विद्यार्थी मित्रांनो एकदा दोनदा चारदा अनेकदा जरा किंचित अत्यंत अगदी पुष्कळ पुरेसे वाजवी बेताचे ही सर्व संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणून ओळखली जातात विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय त्याचबरोबर केवल प्रयोगी अव्यय यांबाबतची आपल्याला माहिती मिळेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद